नमस्कार, तुम्ही बघताय कुकिंग टाइम विथ कोमल आणि आज आपण दसरा स्पेशल बासुंदीची रेसिपी पाहतोय. तर चला, फार वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. बासुंदी करताना शक्यतो पसरट भांड्यामध्ये बासुंदी करायची, जेणेकरून दूध आटवताना आपल्याला सोपं पडतं. तर सगळ्यात आधी लो फ्लेमवरती हे दूध जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम होत आलं की त्याच्यावरती जी साय निर्माण होते तर ती चमच्याने अशी कडेला करत राहायची. एकदा दूध छान गरम झालं की गॅसची फ्लेम आता तुम्ही मीडियम करू शकता आणि मीडियम फ्लेमवरती हे दूध जे आहे ते आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. तर साधारण 30 मिनिटं लागतात दूध व्यवस्थित आटवायला, पण जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क घालून सुद्धा बासुंदी तयार करू शकता. पण आपण इथे पारंपरिकरित्या बासुंदी तयार करतो आहे. तर इथे जे साय भांड्याला वगैरे चिकटते ती ही चमच्याने खरवडून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करायची. तर इथे तुम्ही बघू शकता की दूध जे आहे ते आता व्यवस्थित आपण आटवून घेतलेलं आहे. फार जाडसरही त्याला ठेवायचं नाही आणि खूप पातळी ठेवायचं नाही. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण साखर घालतोय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर ॲड करू शकता. आणि तुम्हाला अजून गोडाधोडाच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालतोय. तर मी इथे काजू आणि बदामाचे तुकडे वापरते. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही जायफळ पूडही वापरू शकता किंवा दोन्हीही वापरू शकता. त्यानंतर इथे चिमूटभर केसर वापरते. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तरी चालेल. पण केसरने बासुंदीला खूप छान रंग येतो. तर आता या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि जी साखर जी आहे ती त्यावर म्हणजे मेल्ट करून घ्यायची दुधामध्ये. तर एकदा साखर मेल्ट झाली की बासुंदी रेडी आहे आणि तुम्ही थंड करून खाऊ शकता किंवा गरम गरमही काही लोकांना खायला आवडते. तर कसंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला खाऊ शकता. पण तुम्ही थंड करून खाणार असाल तर बासुंदी थंड केल्यानंतर अजून जाडसर होते, त्यामुळे आटवताना त्याला काळजी घ्यायची की फार आटवायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं ते दूध असलं पाहिजे. तर ही होती आपली आजची रेसिपी बासुंदी. आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकन आहे तेही क्लिक करा. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.